राहुरी शहर हद्दीमध्ये पाकिटमारी करणाऱ्या श्रीरामपूर येथील दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीला 2 सप्टेंबर रोजी पोलीस मित्र आलम शेख तसेच काही सुज्ञ तरुणांनी रंगेहात पकडून राहुरी पोलिसांच्या स्वाधीन केलंय. 4 दिवसांपूर्वी अशाच प्रकारे चोरी करणाऱ्या 3 महिलांना पकडण्यात आलं होतं. या घटनेमुळे आता शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. 2 सप्टेंबर रोजी राहुरी शहरामधील लोहार गल्ली परिसरामध्ये राहणाऱ्या सौ सुनीता सुरेश सोनवणे या महिला दुपारी 2 ते 2:30 दरम्यान आपले सोन्याचे पेंडल दुरुस्त करण्यासाठी शिवाजी रोड परिसरामधील सराफ दुकानामध्ये गेल्या होत्या. पेंडल दुरुस्त करून त्या घरी जात होत्या. दरम्यान 2 महिला आणि 1 15 वर्ष अल्पवयीन मुलगी त्यांच्यावरती पाळत ठेवून पाठलाग करत होते. सौ सुनीता सोनवणे या राहुरी नगर परिषद कार्यालयाजवळ आल्या असता सदर अल्पवयीन मुलीनं सौ सुनीता सोनवणे यांच्या पर्समधील पेंडल अलगदपणे चोरून लंपास केलं आणि काही वेळातच सोनवणे यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी आरडाओरडा केला असता पोलीस मित्र आलम शेख आणि काही तरुण तिथे जमा झाले आणि त्यांनी सदर पाकिटमारी करणाऱ्या महिलांचा पाठलाग केला. सदर 2 महिला आणि अल्पवयीन मुलगी बसस्थानक परिसरामध्ये पळून जात असताना तरुणांनी त्यांना पकडले. घटनेची माहिती मिळताच हवालदार प्रभाकर शिरसाट, पोलीस नाईक दिगंबर सोनटक्के आणि चालक बोडखे यांनी घटनास्थळी दाखल होऊन या 2 महिला आणि 15 वर्ष अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतल्या. पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर सुरुवातीला या महिलांनी उडवाउडीची उत्तरे दिली. मात्र महिला पोलीस कर्मचारी सुचित्रा सूर्यवंशी आणि मनीषा गुंड यांनी पोलिसी खाक्या दाखवताच या महिलांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यावेळी सदर महिलांच्या ताब्यामधनं मुद्देमाल जप्त करण्यात आला. या पाकिटमारी करणाऱ्या महिलांची नावं सिंधू शंकर गायकवाड आणि राखी गोपाल गायकवाड अशी आहे. तसेच त्यांच्यासोबत 1 15 वर्ष अल्पवयीन मुलगी देखील आहे. सौ सुनीता सुरेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सोनवणे सुनीता सुरेश, मी सोनराच्या दुकानात गेलेली असता पॅन्डल व पेन्सिल घेऊन मसाले घेऊन तिथून निघले आणि मसाल्याच्या दुकानात गेले. तर माझ्या पाठीमागं होत्या 2-3 लेडीज माझ्या मागे होत्या आणि मला असं संशय आला का बाबा माझ्या पर्समध्ये तरी पण माझ्या लक्षात नाही. आणि जेव्हा गिरणीमध्ये गेले पीठ घ्यायला, तेव्हा पीठ गिरणीमध्ये पाकिट उचललं तर बघते तर एकच पाकिट दुसरं पाकिट नाही. आणि शेजार तो मुलगा आला म्हणे मावशी तुमच्या पर्समध्ये काही होतं का, त्या बाया तुमच्या मागं होत्या. तर तेवढ्यात माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांचा पाठलाग करत त्यांना बघितलं आणि मग नंतर ते सापडलं. लगेच पोलीस डिपार्टमेंटला फोन करून पोलीस पण तिथं आले आणि ते सापडले. काय चोरलं होतं त्यांनी? पॅन्डेल आणि पायातले पैंजण मिळाले तुम्हाला? म्हणजे उद्या घ्यायला बोलवले, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.